देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करा आणि त्यांची कुठलीही अडवणूक होणार नाही असे पहा, असे निर्देशन जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकरी सहभाग होतील असे पाहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून पीक कर्ज तसेच प्रधानमंत्री पीक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याबाबत पाऊल उचलावेत असे सांगितले. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, कृषी विकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बनसोडे, जिल्हा कृषी अधीक्षक MD सावंत, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी AG गोंधळी आदींची उपस्थिती होती. कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाइव, ठाणे.